स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगतेच्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने निवासस्थानी व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे कार्यक्रम घोषित करण्यात आला होता। त्यानुसार चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या निवासस्थानी झेंडावंदन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली। राष्ट्रध्वज म्हणजे कापडाचा एक तुकडा नसून भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे। 2047 मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले। दरम्यान या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नायचंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना विश्वगौरव, देशगौरव, जननायक, राष्ट्रभक्त प्रधानसेवक श्री नरेंद्र मोदीजींनी या देशातील जनतेला आवाहन केलं, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा। 13 तारखेला आपण ध्वजारोहण करायचं होतं, 15 तारखेला सूर्यास्ताच्या अगोदर तो ध्वज उतरवायचा आहे। तिरंगा ध्वज म्हणजे कापडाचा एक चौकोन तुकडा नाही, कापसापासून धागा, धाग्यापासून कापड आणि कापडापासून हा झेंडा झाला। हा झेंडा तुमच्या माझ्या हाती तेव्हा आला जेव्हा लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देत भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला, हसत हसत फाशी स्वीकारली, स्वातंत्र्याच्या गड्यात आपल्या प्राणाची बाजी लावली, स्वतःच्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार आहे या भावनेनी त्यांचं आयुष्य त्यांनी भारत मातेच्या चरणी अर्पण केलं। सगळा स्मरण करूया या तिरंग्या ध्वजाचं, सगळा स्मरण करूया त्या लाखो शहीदांच्या कुर्बानीचं, संकल्प करूया की 2047 15 ऑगस्टचा झेंडा जेव्हा या देशाचे प्रधानमंत्री फडकवेल तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यातून या माझ्या पवित्र परमपूज्य अशा ध्वजाला लोक नमन करतील, वंदन करतील, प्रणाम करतील। हा संकल्पाचा दिवस आहे आणि या संकल्पासाठी मनात एकच भाव असायला हवा, देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल। 365 दिवस जे जे आपल्याला करता येईल वो देश के लिए, वो राष्ट्र के लिए, या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत विश्वगौरव नरेंद्र मोदीजींना साथ देण्यासाठी तुमचा माझा संकल्प, वंदे मातरम।